नमस्कार मित्रांनो, मराठीत माहितीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस कोरोना आला आणि कोरोना काळामध्येच भाऊ तवशेकर यांनी त्यांचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याचं नाव आहे प्रतिपक्ष. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण या चॅनलचे व्हिडिओ बघणारेसुद्धा प्रतिपक्षाचे लोकं आहेत किंवा प्रतिपक्षाचे प्रेक्षक आहेत. म्हणून त्यांना भाऊंनी प्रतिपक्ष कधीपासून सुरू करायला केला हे सांगण्याची गरज नाही, परंतु सातत्याने प्रतिपक्षमधून भाऊ तवशेकर यांनी उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकार आणि प्रामुख्याने शिवसेना किंवा शिवसेना नेते यांना सावध करण्याचा इशारा वारंवार आणि वेळोवेळी जे जे प्रकरणं येत होते त्यावेळेस भाऊ तवशेकर हे आता हे आपल्याला देताना दिसले. तर प्रतिपक्ष सुरू झाल्यानंतरच ज्यावेळेस अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली किंवा त्यांना TRP च्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं आणि परमवीर सिंग यांनी महाविकास आघाडीच्या म्हणजे शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकूण कसं सूडबुद्धीने कारवाई केली, तर त्याच्यावरूनच हे लक्षात येतं की आणि त्याच्यानंतर भाऊ तवशेकर यांनी अर्णव गोस्वामी प्रकरणामध्ये सांगितलं होतं की अर्णव गोस्वामी हा एक सापळा आहे, त्या सापळ्याला तुम्ही नादाला लागू नका. जर तुम्ही त्या सापळ्याच्या नादाला लागला तर तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सापळ्यामध्ये गोवले जाल. अशा प्रकारचा भाऊ तवशेकर यांनी त्यावेळी सांगितलं होतं. परंतु महाविकास आघाडी किंवा प्रामुख्याने शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा उद्धव ठाकरेंनी याकडे लक्ष दिलं नाही आणि अर्णव गोस्वामीला त्याच्यावरती आरोप टाकून त्याला अटकसुद्धा करण्यात आली होती आणि तिथे सचिन वाझेला आणि तसेच पोलिसांना त्याच्या घरी पाठवण्यात आले आणि त्याला एखाद्या आतंकवाद्यासारखं घरामधून उचलून नेण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतरही भाऊ तवशेकर यांनी व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं की जो गेला ज्याला अटक केली तो संपादक आहे, परंतु जो बाहेर येईल तो लढवय आहे. आणि ज्यावेळेस आज जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असेल तर तो अर्णव गोस्वामी यांचासुद्धा विजय आहे अशा प्रकारचं म्हटलं जातं. तसेच पालघरची जी साधूंची हत्या झाली होती पालघरमध्ये, ती पोलीस बंदोबस्तामध्ये किंवा तिथे पोलीस हजर असताना पालघरच्या साधूंची हत्या झाली होती, त्यावेळीसुद्धा भाऊ तवशेकर यांनी महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवलं होतं की तुम्ही हिंदुत्ववादी आहात, तुम्ही या प्रकरणाविषयी तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे किंवा तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. तसेच पोलीस बंदोबस्तामध्ये साधूंची हत्या होते या आणि याच्यामुळे तुमचेसुद्धा नुकसान होऊ शकते अशा प्रकारेसुद्धा भाऊ तवशेकर यांनी सांगितलं होतं. तसेच ज्या ज्यावेळेस महाविकास आघाडीचे प्रकरण हे कोर्टामध्ये गेले त्यावेळेस कोर्टाकडून महाविकास आघाडी सरकारला तसेच मुख्यमंत्र्यांना थप्पड खाव्या लागल्या, कोर्टाकडून थप्पड खाव्या लागल्या. परंतु भाऊ तवशेकर त्यावेळेसुद्धा त्यांनी प्रत्येक प्रकरणावरती सांगितलं होतं, म्हणजे ते अर्णव गोस्वामी असू द्या किंवा कंगना राणावतचं प्रकरण असू द्या, केळ सोमायचं असू द्या किंवा सुशांत सिंग राजपूत किंवा जे जे प्रकरणं असतील त्याच्यावर भाऊ तवशेकर बोलले होते किंवा मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता की तुम्ही एखादा कायदेतज्ज्ञ जो निष्णात वकील आहे त्या वकिलाची तुम्ही सल्ला घ्या जो कायद्यामध्ये निष्णात आहे. आणि भाऊ तवशेकर यांनी पहिला असा इशारा दिला होता, त्याच्यानंतर भाऊ तवशेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही उज्ज्वल निकम यांचा या सरकारी जे सरकारी वकील चं कामकाज त्यांनी अगोदर पाहिलेलं होतं किंवा त्यांनी अशा कितीतरी केसेस हँडल केलेल्या आहेत त्या उज्ज्वल निकम यांचा तुम्ही सल्ला घ्या अशा प्रकारचं सुद्धा भाऊ तवशेकर यांनी सांगितलं होतं. परंतु महाविकास आघाडीकडे शरद पवार आणि संजय राऊत यांच्यासारखे दोन मोठे वकील असल्यावरती त्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला घेण्याची काहीही गरज भासली नाही असंच ते दिसून येतं. तसेच अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुलीच्या प्रकरणामध्ये किंवा सचिन वाझेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा भाऊ तवशेकर यांनी सरकारला वेळोवेळी सतर्क केलं किंवा उद्धव ठाकरे यांना सतर्क केलं. म्हणजे आपण आज उद्धव ठाकरे यांच्यावरतीच बोलणार आहोत किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जेव्हापासून कारभार सांभाळत होते त्यांच्यावरतीच आपण बोलणार आहोत, कारण जर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचं जर राजकारण बघितलं तर त्यांच्यामध्ये सोडायचा सोडाची भावना त्यांच्या राजकारणामध्ये नाही, किंवा ते कोणावरती सूड उगवत नाही. तर सूड उगवायची सुरुवात किंवा सूड घ्यायचा जर थोडंसं आपल्या विरोधामध्ये जर कुठं जर काही कोणी बोललं असेल तर लगेच ॲक्शनला रिॲक्शन घ्यायची, कोणत्या ना कोणत्या मार्फत आपणसुद्धा पोलिसांना त्यांच्या मागे लावायचं, किंवा BMCच्या मार्फत जर कोणी मुंबईत राहत असेल तर त्यांना नोटिसा पाठवायचा. हे सुडाचं राजकारण शिवसेनाच आतापर्यंत करत आलेली आहे. आणि जे जे महाविकास आघाडी म्हणजे मग ते अर्णव गोस्वामी प्रकरण असू द्या किंवा किरण सोमय्या, कंगना राणावत, जे जे काही प्रकरणं झालेली आहेत, या या प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांना गोवण्यात आलं त्याच्या मागे फक्त शिवसेनेचा हात होता असं दिसून येतं. जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोज्वळ सुशील सुसंस्कृत असले तरी त्यांच्या अवतीभोवतीचे जे त्यांचे बडवे आहेत यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे असं पण दिसत आहे. सचिन वाजेच्या वेळेसच मुख्यमंत्र्यांनी विधान अधिवेशनामध्ये असं म्हणाले होते मुख्यमंत्री की सचिन वाजे हा काय आतंकवादी आहे काय, किंवा त्याला पकडा, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर आणि नंतर सचिन वाजे यांच्यावरती मनसुख हिरेनचा मनसुख हिरेन प्रकरणाचा हत्येचा गुन्हा त्यांच्याकडे त्यांच्यावरती दाखल झाला. तसेच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच नवाब मलिक प्रकरणावरतीसुद्धा भौतोषक ज्यावेळेस नवाब मलिकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबांना संजय राऊत ज्यावेळेस जाऊन भेटले त्यावेळेस भौतोषकर यांनीसुद्धा त्यावेळेस आक्षेप नोंदवला होता की अशा प्रकारे हिंदुत्व म्हणणाऱ्या शिवसेनेने नवाब मलिक यांच्या घरी जाऊन भेटू नये किंवा बोलू नये, कारण यांची शिवसेनेची इमेज ही हिंदुत्वाची आहे. आणि जर शिवसेनेचे नेते हे नवाब मलिक यांच्या घरी जात असतील तर महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जातो, कारण नवाब मलिक यांना जी अटक झाली होती ती झालेली आहे. ती अटक ही दाऊदच्या हस्तकांशी किंवा दाऊदच्या हस्तकाकडून जमीन खरेदी केली किंवा दाऊदच्या बहिणीसाठी जमीन खरेदी केली अशा प्रकारचा आरोप हा नवाब मलिक यांच्यावरती लागलेला आहे. आणि दाऊदने महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे किंवा मुंबईमध्ये काय केलेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. बॉम्बस्फोट दाऊदने घडून आणून कितीतरी लोकांना, निष्पाप लोकांना मारलेलं आहे. आणि अशा दाऊदसोबतचे संबंध असलेल्या लोकांना म्हणजेच नवाब मलिक यांना जर संजय राऊत हे जाऊन भेटत असतील तर मग शिवसेनेमध्ये किंवा शिवसेनाकांमध्ये चुकीचा मॅसेज जातो अशा प्रकारसुद्धा भाऊतोषकर यांनी त्यांना सतर्क केलं होतं. तसेच भाऊतोषकर यांनी वारंवार असं म्हटलं होतं की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ज्याप्रमाणे बोलतात ते बोलत असताना ते मुख्यमंत्री बोलतात असं वाटत नाही, तर ते पक्षप्रमुख बोलतात असंच वाटतं. आणि भाऊंनी हे पण म्हटलं होतं की पक्ष चालवणे राज्य चालवणे म्हणजे पक्ष चालवणे नाही, आणि राज्य चालवणे म्हणजे सामनाचा अग्रलेख लिहिणे असं नाही, असंसुद्धा भाऊ तोशकर यांनी त्यांना सांगितलं होतं. परंतु भाऊ तोशकर यांचं कोणीही ऐकलेलं नाही. तसेच भाऊंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेने कसा अपमान केला, किंवा त्यांना विमान देऊन आणि त्यांना झारखंडला कुठेतरी बाहेर जायचं होतं, परंतु महाराष्ट्र शासनाच्या विमानामध्ये काही प्रॉब्लेम असून किंवा ते देता येत नाही म्हणून अशा प्रकारे विमानामध्ये बसलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना खाली उतरावं लागलं आणि त्यांना प्रायव्हेट विमानाने जावं लागलं. अशा प्रकारचा अपमानसुद्धा महाविकास आघाडी सरकारने आणि प्रामुख्याने शिवसेनेने भगतसिंग कोश्यारीचा केलेला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा राज्यपालांना पत्र लिहून आणि पत्रामध्ये शिवसेनेसारख्या अग्रलेखाची भाषा लिहून राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्यामुळेसुद्धा राज्यपाल नाराज झाले होते. तर भाऊंनी हेसुद्धा म्हटलं होतं की जर तुम्हाला राज्य चालवायचं आहे तर तुम्ही ते पक्षाप्रमाणे नाही चालू शकत, तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचं आहे तर तुम्हाला 16 कोटी महाराष्ट्राच्या जनतेला डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा कारभार करता आला पाहिजे. तसेच रोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं असं प्रकारचं काम हे संजय राऊतांचं होतं. तसेच रोज सामनामध्ये उठून काहीही लिहायचं, कोणाच्याही विरोधामध्ये लिहायचं, तसेच केंद्र सरकारच्या मोदींच्या वाटेल तसं सामनामध्ये ठोकून द्यायचं आणि मीडियासमोर सकाळ दुपार संध्याकाळ काही ना काही विरोधी म्हणजे भाजपाच्या विरोधामध्ये काही ना काही बोलत राहायचं.
अशा प्रकारचं काम संजय राऊत यांचं होतं. आणि आता जे सरकार किंवा आता जे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे त्याच्यामागे किंवा हे सरकार कोसळण्यामागे संजय राऊतांचा सुद्धा हात आहे. आणि एक दीड वर्ष अगोदर भाऊ वर्षेकर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं किंवा शरद पवार यांनासुद्धा म्हटलं होतं की कार्यकारी संपादकांना आवरा. उद्धव ठाकरेंनासुद्धा थेट म्हटलं होतं की कार्यकारी संपादकांना तुम्ही आवरा, त्यांच्या बोलण्यावर लगाम घाला. परंतु उद्धव ठाकरे यांनी तेसुद्धा ऐकलं नाही. तसेच भाऊ दोशकरांनी सेपरेट व्हिडिओमध्ये बोलून शरद पवार यांच्यावरतीसुद्धा बोलून दाखवलं होतं की शरद पवार यांच्यासोबत जे जे पक्ष आतापर्यंत गेलेले आहेत ते कसे संपलेले आहेत. म्हणजे त्यांनी राजू शेट्टी, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, तसेच जुने ज्यावेळेस शरद पवार हे राजकारणामध्ये आले होते किंवा त्यांचं जे 50 वर्षाचं राजकारण आहे त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा मधल्या काळामध्ये कोणकोण त्यांच्यासोबत गेले आणि ते कसे कसे संपले याचेसुद्धा प्रत्येक उदाहरणं भाऊ दोशकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले होते. तसेच भाऊ दोशकर हे सुद्धा म्हणाले होते जर उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यासोबत जर जातील तर तेसुद्धा नेस्तनाबूद होतील किंवा शरद पवार हे यांचा पक्ष वाढवायला सोडून ते शिवसेनेला वाढवायला कशाला मदत करतील. अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ भाऊ दोशकर यांनी बनवले. परंतु उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीसुद्धा ह्या कुठल्याही गोष्टी ऐकल्या नाहीत. तसेच भाऊंनी आणखी एक इशारा उद्धव ठाकरे यांना दिला होता, कारण भाऊ दोशकर एका व्हिडिओच्या माध्यमातून असं म्हणाले होते की भाऊ दोशकर यांना शिवसेनेच्या काही मंत्र्यांचा फोन येतो, शिवसेनेच्या काही शिवसैनिकांचा फोन येतो, म्हणजे जुन्या शिवसैनिकांचा किंवा बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा त्यांना फोन येतो. आणि ते भाऊ दोशकर यांना शिवसेनेमध्ये कशी नाराजी चालू आहे किंवा जुने शिवसैनिक हे कसे उद्धव ठाकरे यांच्यावरती नाराज आहेत किंवा उद्धव ठाकरे यांनी जी अभद्र युती केलेली आहे किंवा अनैसर्गिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर जी युती केलेली आहे त्याच्यामुळे जुने शिवसैनिक कसे नाराज आहेत, असे अशा प्रकारचे शिवसैनिक हे भाऊ दोशकर यांना फोन करून सांगत होते. आणि शिवसेनेच्या आतमध्ये काय चालू आहे तेसुद्धा भाऊ दोशकर यांना सांगत होते. आणि हे भाऊ दोशकर यांनी वारंवार बोलूनसुद्धा दाखवलेलं आहे की शिवसेनेमध्ये जुने शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिवसैनिक हे नाराज आहेत त्याकडे किंवा हिंदुत्ववादी शिवसैनिक हे नाराज आहेत त्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलं पाहिजे. परंतु त्याही गोष्टीकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. आणि भाऊ दोशकर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये किंवा ज्यावेळेसपासून हे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्याच्यानंतर भाऊच्या प्रतिपक्षमधून वारंवार देवेंद्र फडणवीस यांची पुढची खेळी काय असेल किंवा पुढची चाल काय असेल आणि देवेंद्र फडणवीस काय काय करू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस शरद पवारांपेक्षा कसे मुरब्बी राजकारणी आहेत असं वारंवार भाऊ दोशकर हे उद्धव ठाकरे यांना तसेच त्यांच्या शिवसेनेला सांगत होते. पण शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे भाऊ दोशकर यांचं म्हणणं ऐकायला वेळ नव्हता. तर मित्रांनो, हे काही असे मुद्दे होते की ज्यामुळे याच्यामध्ये जे काही मुद्दे मी ॲड करू शकलो नाही अशा प्रकारचे जे मुद्दे किंवा विषय भाऊ दोशकर यांनी त्यांच्या प्रतिपक्षमधून मांडले ते जर उद्धव ठाकरे यांनी ऐकलं असतं किंवा त्यांच्या शिवसेनेच्या कोणत्याही एखाद्या नेत्याने जर हे भाऊ दोशकर यांचे व्हिडिओ ऐकले असते किंवा त्यांचं मार्गदर्शन जरी घेतलं असतं किंवा व्हिडिओच्या माध्यमातूनच त्यांना ऐकून जर त्याप्रमाणे सावध जर झाले असते तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती राजीनामा देण्याची नामुष्की ही आली नसती. तर मित्रांनो, भाऊ दोशकर यांचा व्हिडिओ पहिला व्हिडिओ या सरकारवरती भाऊ दोशकर यांनी बनवला होता की अर्णव गोस्वामी नावाचा सापळा आहे त्या सापळ्यामध्ये जाऊ नका. आणि मी तुम्हाला आज निश्चितपणाने सांगू शकतो की जो अर्णव गोस्वामी नावाचा सापळा आहे तो सापळा काल 29 जूनला उचलण्यात आलेला आहे. एवढंच मी तुम्हाला यानिमित्ताने सांगू शकतो. या व्हिडिओमधले मुद्दे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठीत माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.